नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आमचं मक्याचं बिट्ट्या पाडायचं काम चालू आहे. सोबतच पाठीमागं उभ्या मक्याला रोटर मारायचं पण काम चालू आहे. रोटर मारायचं कारण असं आहे, तर आम्ही सलग हे मक्यावर मका पाचो पीक घेतलं आहे आणि याच्यानंतर आम्हाला पानकाळ्यामध्ये पण मकाच घ्यायची आहे. त्याच्यामुळं आम्ही काय करतो, आपल्याला दरवर्षी रानाला खत शेणखत टाकलं जात नाही, तर त्याच्यामुळं आम्ही मक्याच्या बिट्ट्या काढल्यानंतर डबल रोटर मारून देतो आणि एकदा वावर नागरतो. त्याच्यामुळं आपला जो चारा आहे पूर्ण खाली जमिनीमध्ये दबला जातो आणि त्याच्यामुळं पुढची मका हे चांगली येते. आता हे बघा, पाचो पीक आहे तरी मकाच्या बिट्ट्यांची साईज पाहू शकतो आपण. पूर्ण बिट्ट्या मोठ्या झाल्या आहे, हे बघा पूर्ण बिट्टी पोसली. तिकडची तोड तोड रे माहिती एखादी सोलभर हे बघा, आपण पाहू शकतो पूर्ण तोंडापर्यंत बिट्टी भरली आणि फुल साईज बिट्टी एक हे बघा. आणि आमचं रान पण एकदम हलकं आहे, पण मग बिट्टी चांगली यायचं, मका चांगली यायचं कारण म्हणजे आम्ही दरवर्षी हा चारा दोन्ही पिकाचा चारा खालीच जातो. त्याच्यामुळं मकाही चांगली येते आणि आवरज पण आपल्याला चांगलं भेटतं. तर मग ज्यांना मकावर मका पीक घ्यायचा राहतं त्यांच्याकरता मकाचा चारा खाली जाबणं निश्चितच चांगलं आहे. तर असं आहे.